सांगलीतील काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी गुप्त बैठका घेत मिरजेतील आजी माजी नगरसेवकांच्या भेटी घेऊन संपर्क साधला. शिवाय आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे आणि माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांची देखील त्यांनी भेट घेतली. खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्याचा दौरा केला. तीन नेत्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र त्यापैकी माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी आमदार विलासराव जगताप या दोन नेत्यांनी काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांना पाठिंबा दिला. आता विशाल पाटील आणि आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्यात गुप्त बैठक झाली आहे. मिरजेत ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांच्या निवासस्थानावर झालेल्या गुप्त बैठकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांच्यात सविस्तर चर्चा झाली. मिरजमधील माजी नगरसेवक आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांची विशाल पाटील यांनी संपर्क सुरू केला आहे. अशोक कांबळे आणि साजिद अली पठाण हे आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन लवकरच लोकसभेची निवडणूक लढवायची की नाही याबाबत आपला निर्णय जाहीर करणार आहेत.